स्वप्न तुमचे, संकल्पना आमची, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस, उपलब्ध सुविधा, प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSEB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर, प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग, प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर, थोडेच रो हाऊस शिल्लक, बुकिंगसाठी संपर्क 9970700092, 9823236623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. गेल्या 2 दिवसापासून राहता नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस मुन्नाताई चावरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं. आज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणास राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा 4 महिन्याचा PFचा फरक ठेकेदार देणार असल्याचं सांगितलं. आरोग्य कर्मचारी यांच्या 4 महिन्याचा PFचा फरक ठेकेदार पुढील पगारात देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांची किमान वेतनाची मागणी असल्यानं ही बाब न्यायप्रविष्ट असल्यानं येणाऱ्या काळात नवीन टेंडर झाल्यानंतर त्यांचीही मागणी पूर्ण होणार आहे असं यावेळी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी सांगितलं. याप्रसंगी संघटनेच्या मुन्नाताई चावरे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, माजी नगरसेविका सुनीता भविटाक, माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, उद्योजक राजेंद्र बाबळे, विजय शिंदे, सलीमभाई शहा आदी कंत्राटी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कर्मचाऱ्यांचं आपल्या राहता नगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जे उपोषण चाललेलं होतं याच्यात प्रामुख्याने 2 भाग आहे. एक आरोग्य कर्मचाऱ्यांचं होतं, तर आरोग्य कर्मचाऱ्याचे जे कंत्राटदार होते ते आले इथं, त्यांच्या ज्या ज्या समस्या होत्या, मागण्या होत्या, त्या सगळ्या ऍग्री केल्या आणि त्यांचा 4 महिन्याचा जो पण फरक होता PFचा, तर उद्या मी त्यांना स्पेशल कॅम्प आयोजित करायला सांगितलं आहे आणि त्यांचा जो फरक असेल तो त्यांना पुढच्या पगारासोबत ते देणार आहे. दुसरा जो मुख्यत्वे भाग होता आपले अग्निशमन वीज पुरवठा ते कर्मचारी, तर त्यांचं किमान वेतनाची मागणी होती, आपण त्याच्यासाठी नवीन टेंडर पण केलेलं आहे, पण ती बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळं आपण त्यांना एवढं आश्वासित करू शकतो की नवीन निविदा प्रक्रिया झाल्यानंतर सर्वांना किमान वेतनप्रमाणे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे सर्वांना त्यांचे फायदे भेटतील. ते इथून मागं जे झालं होतं 4-5 वर्षाचा पूर्ण विषय आहे, त्याची माननीय कामगार आयुक्तांकडे त्याची केस पण चालू आहे, त्याच्यात चौकशी आणि ते सगळं निष्पन्न झाल्यावर कोणाची काय जबाबदारी ते सर्व निश्चित करतील आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई पण करतील. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, NA प्लॉट, रेसिडेन्शियल कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ, अंतर्गत 30-40-50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार, लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MSEB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा, प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील: 9822940076, 9130301991, 73-50-50-1991. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.